देहपूर्ती सहशिक्षण अभ्यास मालेमध्ये आपले सर्वांचे पण हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक यामधील आधुनिक आवर्त सारणीच्या संदर्भामध्ये आज आपण काही थोडक्यात माहिती घेणार आहोत <coughs> आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्य ही चढथा अनुक्रमांकाप्रमाणे मानली जातात मोजले या शास्त्रज्ञाने या आधुनिक आवर्त सारणीच्या संदर्भामध्ये मलरव्यांचे अणु अंक हे त्यांचे गुणधर्माचे आवृत्तीफल असतात अशा पद्धतीने आपल्याला इथे कथन केलेलं दिसतं आणि उभे स्तंभ याच्यामध्ये जे मांडले गेलेले त्या आधुनिक आवृत्त सारणीमध्ये त्याला गण असं म्हटलं जातं आणि एकूण गणांची संख्या आधुनिक आवृत्त सारणीमध्ये आपणास इथे पाहता येईल ते एक ते अठरा पाहायला मिळते आणि एका गणातील मलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांच्याबद्दल आपण इथं जर बोललो तर आपल्याला त्याच्यामध्ये साधर्म्य आणि प्रणवता दिसून येते म्हणजेच एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांचे गुणधर्म हे सारखे असतात आडव्या ओळींना आवर्त असं म्हटलं जातं आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तनांची संख्या ही जी ती सात आहे यात आपण फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचे की याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या सात आवर्तनामध्ये लँथनियम पासून तर आपण इथे पाहतो की याप्रमाणे काही मूलद्रव्ये जी आहेत ती लँथनिट श्रेणीमध्ये घेतली गेलेली आहेत आणि ॲक्टेनियमपासून पासून जे तर ती काही मूलद्रव्य जी आहेत ती ॲक्टेनाईट श्रेणीमध्ये घेतली गेलेली आहेत आणि यांची मांडणी ही या सारणीच्या खाली केलेली आहे म्हणजे स्वतंत्र आपल्याला अशा पद्धतीने इथे ही मूलद्रव्य मांडले गेलेली दिसतात त्याला कारणही तसंच आहे विशेष अशा पद्धतीची ही लँथनाईट्स आणि ॲक्टिनाईट्स मूलद्रव्य आहेत जड मूलद्रव्य आहेत किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत या संदर्भामध्ये आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत म्हणजे अशा पद्धतीने या सारणीमध्ये मांडणी करताना आपल्याला या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत एका आवर्तनामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आपण जाताना मुलद्राव्याचे गुणधर्म जे असतात ते हळूहळू बदलत जातात असं लक्षात येईल म्हणजे पहिल्या काळातील आणि दुसऱ्या काळातील मुलद्राव्यांचे गुणधर्मा साधारण दिसत आहे पण पहिल्या गाणातील मूलद्रव्य आणि अठराव्या गाणातील मूलद्रव्य यांच्यामध्ये तुम्हाला बराचसा फरक दिसेल म्हणजे ज्याप्रमाणे गणक्रमांक वाढत जातो तसं आपल्याला लक्षात येईल की एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते हळूहळू बदलत जातात हे आपल्याला याच्यामध्ये आधुनिक सारणीच्या मांडणीमध्ये मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घेत आहे आवर्त आणि इलेक्ट्रॉनच्या स्वरूपणाबद्दल आपण जर पाहिलं तर आपल्याला आधुनिक सारणीमध्ये अवलोकन केल्यावर असं दिसतं की ते लिथिनियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन व निऑन ही मूलद्रव्ये जी येते ती दुसऱ्या आवर्तनामध्ये पाहायला मिळतं आता याच्यामध्ये आपण जर बारकाईने निरीक्षण जर केलं तर आपल्याला लक्षात येईल यांचं इलेक्ट्रॉन संरूपण इथं मांडलं गेलेलं आहे म्हणजे लिथिनियमच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन बेरिलियमच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन बोरॉनच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये तीन इलेक्ट्रॉन कार्बनच्या बाबतीमध्ये पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन एक एकने इलेक्ट्रॉनची संख्या दुसऱ्या कक्षेतील वाढत गेलेली त्याप्रमाणे आपण नायट्रोजन दोन पाच ऑक्सिजन दोन सहा आणि पुढे आपण जर पाहिलं तर फ्लो फ्लोलो फ्लो, फ्लोरीन दोन सात आणि नियॉन जे त्या ते दोन आठ अशा पद्धतीने आपल्याला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मांडले गेलेले दिसतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर दुसऱ्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एक एकने वाढत जाते आणि शेवटी निवडणमध्ये ती इलेक्ट्रॉनची संख्या आठ पूर्ण होते म्हणजे याचा अर्थ पहिलं आवर्तन जे आहे सॉरी दुसरं आवर्तन जे आहे म्हणजे दुसरी कक्षा जी आहे ती दुसरी कक्षा इथे आपल्याला पूर्ण झालेली दिसते म्हणजे याच्यानंतर आपण नियोजनच्या नंतर आपण जर बघितलं तर सोडियम मुलद्रव्य जर पाहिलं तर ते तिसरं आवर्तनाने सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला इथं या मुद्रव्यांच्या संयुजांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवता येईल की या इलेक्ट्रॉनच्या आहेत त्या एकसारख्या आहेत का बघा बरं आपल्याला माहिती सह्युजा म्हणजे गेनिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची अथवा घेण्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे सह्यजा म्हटलेले आहे म्हणजे इथं प्रत्येक मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन देण्याची अथवा घेण्याची क्षमता बदललेली आहे म्हणजे त्याचा अर्थ मूलद्रव्यातील सहुजा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती सारखी नाही ती भिन्न आहे आता महत्त्वाची आणखीन एक गोष्ट पहा त्यांच्यामधील कवचांची संख्या जी आहे ती सारखी आहे का म्हणजे त्यांच्या ज्या कक्षा आहेत त्यांच्या संख्या ज्या आहेत त्या सारख्या आहेत म्हणजे आपल्याला इथं पाहायला मिळतं की कवचांच्या संख्या दो सगळीकडे इथे जर पाहिले तर इथे दोन आहे म्हणजेच ते कवचांची संख्या एकसारखी आहे हां दुसऱ्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या मात्र कमी जास्त आहे पण कवचांची संख्या मात्र सारखी आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की मूलद्रव्यातील सहीजा आणि इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे त्या ति तिथे आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते मात्र त्यांच्यामधील कवचांची संख्या जी येते ती सारखीच पाहायला मिळते आपण इथे बारख्याने आता जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकने वाढतो तसे त्याचे सयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढत जाते आपल्याला इथं बारकांनी लक्षात घेता येईल म्हणजे आपण इथं पाहतो की एकने इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेलेली दिसते आपण मगाशी देखील त्याचं बारकाने निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की शेवटी जी असतात तिथे इलेक्ट्रॉन्सची दुसरी कक्षा ही फील होते पूर्णतः आणि पाहतो आपण ते की याप्रमाणे त्याची इलेक्ट्रॉनची संहिता देखील <coughs> ही जी येते ती बदलत जाते म्हणजे बारकाने आपण जर निरीक्षण या प्रत्येक आवर्तनाचं केलं तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल <coughs> आपण पोटॅशियमच्या बाबतीमध्ये ही बाब पाहू शकतो अर्वांच्या पर्यंत आपण ह्या गोष्टी इथं लक्षात म्हणजे घेऊ शकतो प्रत्येक आवर्तनाच्या बाबतीमध्ये आपण या गोष्टी निरीक्षण जर केलं तर आपल्याला त्या लक्षात येतील म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्य एकाच आवर्तनात असतात हे आपल्याला इथं लक्षात येईल म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की सगळे मूलद्रवी जे ती एका आवर्तनातील मूलद्रव्य आहे हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय म्हणजे आपल्याला हे आवर्तना इथं लक्षात येईल म्हणजे इथे इथे जे आपण अँथेनिम एक्टेनिम बाजूला केलेत म्हणजे इथे तुमच्या लक्षात येते इथं की आपण हे खाली लिहिले ते वैशिष्ट्यपूर्ण मलद्रव्य आहेत म्हणून ते खाली लिहिलेले पण इथं पाहतो आपण त्यांचं स्थान इथं इथून म्हणजे यापासून इथे फक्त आपण ते तिथून तिथपर्यंत जे बाजूला घेतले त्याचं कारण आहे आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ते या आवर्तनामध्ये आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं अर्थात त्याला आपण लँनाईट श्रेणी किंवा सारणी आणि ॲक्टिनाईट्स आवडतो असं लँनाईट्स आणि आवडतं असं इथं आपल्याला इथं म्हणता येईल या बाबतीमध्ये आपण पुढल्या बाबीमध्ये बारकाईने ज्या वेळेला अभ्यासणार आहोत त्यावेळेला त्याच्याबद्दल आपण स्पेशली बोलणार आहोतच आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या आवर्तनातील आपण जे काही मूलद्रव्य पाहतो लिथेनियम बेरी बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरियन आणि नियॉन या मूलद्रव्याच्या के व एल या दोन कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे आपण इथं काय पाहतोय दुसऱ्या आवर्तनाच्याबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे असतात कोणत्या सेलमध्ये असतात के आणि एल सेल म्हणजे या दोन सेल आपण याच्याबद्दल आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे इथे तिसऱ्या आवर्तनामध्ये असलेल्या सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिल सिलिकॉन फॉस्फोरस सल्फर क्लोरीन आणि अर्गॉन या मूलद्रव्याच्या के एल व यम या तीन कवचामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन असलेले दिसेल म्हणजे तीन कवच आवर्तन क्रमांक तीन सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अशा पद्धतीनं आपण इथं लक्षात घेतो की कवचांची संख्या आणि आवर्तनांची संख्या ही सारखीच आहे म्हणजे यावरून आपल्याला त्या मूलद्रव्याच्या वयाच्या आवर्तनाच्याबद्दल एक लक्षात घेता येतं आणि कवचाच्या संख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जे काही कक्षा ज्या असतात त्या फील होताना त्याचं एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की एन स्क्वेअर म्हणजे पहिली कक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात हे आपल्याला माहिती आहे दुसऱ्या कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन्स असतात आपण टू एन स्क्वेअरच्या माध्यमातून हे लक्षात घेतो तिसऱ्या कक्षामध्ये अठरा इलेक्ट्रॉन्स असतात आणि चौथ्या कक्षामध्ये बत्तीस इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये उपकक्षा वगैरे कशा भरल्या जातात तेसुद्धा मनोरंजक काय चांगलं अशा पद्धतीनं आपल्याला ते समजून घेताना लक्षात येतं एस पी डी एफ वगैरे याबाबी आपल्याला त्या लक्षात घेता येतात तर आपल्याला त्या सविस्तर आपल्याला पुढच्या अभ्यासामध्ये घ्यायच्याच आहेत आपण तो पुढच्या अभ्यासामध्ये त्याबद्दल सविस्तर असं बोलणार आहोतच त्यांचा विचार आपण पुढील इयत्तांमध्ये देखील करणार आहोत आता इथं तुमच्या लक्षात येईल की मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे ती त्यांच्या सयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व सयुजा कवच कोणते आहे याच्यावरून ठरत असते म्हणजेच त्या मूलद्रव्यामध्ये एकूण असणारी इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यामध्ये त्या मूलद्रव्याच्यामध्ये असणारी कवचांची संख्या आणि त्या मुल्रव्यांची क्रियाशीलता ही प्रामुख्याने या माध्यमातून आपल्याला त्यांच्या सहजावर आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं जे कवच वगैरे जे ते त्याच्यावर आपल्याला आढळून पाहायला मिळते कारण जसे कवचांची संख्या वाढत जाते तसं त्याचा जो अणू जो आहे त्या अणूचा आकारसुद्धा जो येतो तो कमी होत जातो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला इतर रासायनिक अभिक्रियांच्या तीव्रतेच्या बाबतीमध्ये किंवा असे रासायनिक अभिक्र्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या बाबतीमध्ये याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवृत्तसारणीच्या मूलद्रव्याचं स्थान कोठे आहे कोणत्या गणामध्ये ते मूलद्रव्य आहेत आणि कोणत्या आवर्तनात ते आहे त्याच्यावरून आपल्याला ते मिळत असतं यामुळे मूलद्रव्याच्या अभ्यासात आधुनिक आवृत्तसारणी अत्यंत उपयुक्त अशी असते मूलद्रव्याच्या गणामध्ये म्हणजे मुलद्राव्याचा जो गण क्रमांक जो ठरतो त्याच्या बायतम कक्षामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्समुळे ठरतो त्या बायतम कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्या मूलद्रव्याचा गणक्रमांक हा सारखाच असतो हे एक आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि सविस्तरपणे आपल्याला पुढच्या इयत्तांच्यामध्ये पुढच्या भागामध्ये या आधुनिक सारणीमध्ये आणि त्या द्रव्यांच्या गुणधर्मांच्यामध्ये बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण ते त्यावेळेला त्याबद्दल अधिक बोलूया तूर्त आपल्याला या आधुनिक सारणीच्या दे। बाबतीत देवड्या बाबी येत्या दहावीच्या दृष्टिकोनातून बारकाईने लक्षात ठेवा एक साधारणतः कमीत कमी पहिलं आवर्तन हो तर अगदी सोपं आहे दुसरं आवर्तन आणि तिसरं आवर्तनापर्यंत मुलराव्यांच्या बाबतीमध्ये सगळी माहिती लक्षात घ्या आपल्याला सर्वसाधारणतः तिसऱ्या आवर्तनापर्यंतची मुलद्रवी जर लक्षात राहिली त्यांचे अणुवांक लक्षात राहिले तर आपल्याला त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येतं आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला जर लिहिता जर आलं तर आपल्याला त्यांच्या गणक्रमांकांच्याबद्दल सहज माहिती देता येते त्यांच्या आकाराच्याबद्दल आपल्याला माहिती देता येते आणि बरेचसे प्रश्न जे असतात ते सर्वसाधारणतः या तीन आवर्तनापर्यंत आपण जर काही गोष्टी समजून जर घेतल्या तर ते त्या आधारे आपल्याला इतर बाबीस देखील खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येतात आणि म्हणून आपण एक प्रयत्न करूया की तिसऱ्या आवर्तनापर्यंतची मूलद्रव्यांच्या अणुअंकासह त्याच्या इन्फ्रन्सनोपणासह आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया सगळे मूलद्रव्य जे आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आपल्याला जरा थोडंसं हा विषय जो आहे तो रंजकतेने लक्षात जर घेतला तर उपयुक्त ठरेल आपल्याला मुलद्राव्यांच्या संज्ञा त्या मुलद्राव्यांची रेणूसूत्र वगैरे रेणूसूत्राच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आपल्याला मुलद्राव्याचे क्रमांक वगैरे जर ठरले समजले ना तर आपल्याला त्यांच्या रेणूसूत्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप सहज पद्धतीने लक्षात येतं आणि आपल्याला मग त्याच्यानंतर त्या मुलद्राव्यांच्या साध सर्वसाधारणतः संयुगांच्या ज्या होतात त्या संयुगाच्या निर्मिती देखील कशा होतात त्याच्या संदर्भात आपल्याला समजायला सहज आणि सोपं जातं आपण या बाबतीमध्ये बारकाईने समजून घेऊया आणि नंतर आपण भेटूया पुढच्या अभ्यासमालेमध्ये पुढल्या विषय घेऊन तोपर्यंत ऑल दी बेस्ट धन्यवाद